सचिनचं एक सुंदर असं प्रदर्शन, जलरंगाचं अगदी बोलकं असं प्रदर्शन आहे। यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे निसर्ग स्थळ असतील किंवा काही शहरातील दृश्य पण असतील, पण त्याला स्वतःचा टच, स्वतःचं वेगळेपण दिलेलं आहे हे सचिन मुसळे सरांनी, आणि हेच त्याचं चित्रांचं खरं वेगळेपण आहे। सर्व जण निसर्ग चित्रण करतात महाराष्ट्रात, तर चित्रकला निसर्ग चित्रणाची एक परंपरा आहे। अगदी निसर्ग चित्रण या कला दालनामध्ये बघत असताना मला आज आवर्जून मगाशी आमची सर्वांची चर्चा पण झाली, आवर्जून जामनेरची यांची माझ्या सरांची आज आठवण होत आहे। जवळजवळ तिसऱ्या पिढीचे म्हणजे आपल्या आजोबांचेही वडील त्या वयाचे यांची माझे सर या ठिकाणी न्यूली स्कूल जामनेर या ठिकाणचे एक कला शिक्षक होऊन गेलेले आहेत। त्यांनी निसर्ग चित्रणामध्ये स्वतःची ओळख ही फक्त जळगाव जिल्ह्यापुरती नाही, महाराष्ट्रापुरती नाही, तर देश पातळीवरती त्यांनी नेलेली होती, आणि तोच धागा घेऊन अनेक निसर्ग चित्रकार या जिल्ह्याने दिलेले आहेत। त्यामध्ये गुलजार गवळी सर असतील, आचार्य शी एन पाटील सर असतील, आणखी इतर अनेक आहेत, पण त्या प्रवासामध्ये सचिन मुसळे हा प्रवास पुढे समृद्ध करताना दिसत आहे। अतिशय वेगळं या चित्रांचं वेगळे पण काय, तर वेगळी मांडणी आणि जलरंगाचं जे वैशिष्ट्य आहे, ताजतवानं असं रंग लावण्याची जी पद्धत आहे, त्यातला तो फ्रेशनेस आहे, तो टवटवीतपणा आहे, तो टवटवीतपणा कागदावरती घेऊन असं वाटतं की चित्र आपल्याशी बोलतंय की काय, इतका जिवंत निसर्ग सचिन सरांनी या चित्रांच्या माध्यमातून केलेला आहे। आणि हा सुंदर असा निसर्गाचा जलरंगाच्या माध्यमातला प्रवास हा त्याचा अधिकाधिक समृद्ध होत राहो आणि त्यामधन रसिकांना आनंद देत राहो, आणि त्याच्या हातून आणखी मला आणखी एक माहिती आहे, मला वाटतं मसुरीला सर, मसुरीला आपण जे आय एस होतात विद्यार्थी त्यांना जे ट्रेनिंग असतं, अतिशय कठीण ट्रेनिंग हे मसुरीला होतं, त्या ट्रेनिंगच्या ठिकाणी दरवर्षी आमंत्रित केलं जाणारं चित्रकार हे आपलं अहोभाग्य आहे जळगाव जिल्ह्याचं आणि जळगाव शहराचं की सचिन मुसळे सरांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं जातं। सर्वांचे ही बाबत त्याची अभिनंदनाची आहे की आपल्यातला एक चित्रकार अशा तऱ्हेने सन्मान त्याला मिळतो। वाटतं कलावंताला वेगळी ओळख करून देण्याची गरजच नसते, त्यांचे जे चित्र आहेत हेच एवढे बोलके आहेत आणि हेच त्यांची ख्याती केवळ आपल्याच ठिकाणी नसून जगविख्यात असं त्यांचं सगळं कलेचं काम असतं, आणि तेच त्यांची ओळख केवळ त्यांचीच नाही तर आपल्या सगळ्या भागासाठी ते अभिमान असतात, आणि म्हणून कलावंताचा आदर हा प्रत्येकाच्या मनात खूप मोठा असतो आणि तो कायम असतो, असं म्हणजे थोड्या कालावधीसाठी तो नसतो आणि तो शाश्वत असतो, आणि म्हणून मी प्रत्येक कलाकाराचं मनापासून अभिनंदन करते, मनापासून त्यांचं कौतुक मला असं मनापासून वाटतो, आदर वाटतो आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला तो वाटतो, आणि आज इथे एवढे कलाकार सरांनी जे ओळख करून सांगितली तर खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की असा हा एक्झिबिशन सारखा सोहळा, खूप मोठी गर्दी नाहीये पण सगळे दर्दी लोक इथे उपस्थित आहेत, सर्वजण सर्व कलावंत माझ्या शब्दाला मान देऊन आला, खूप मोठा आनंद आहे यापेक्षा वेगळा नाही असं मला वाटतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे सर ताई तुम्ही आलात, मॅथ्यू सर केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य आहेत, सकाळी येऊन गेलेत, पुन्हा त्यांना मी रिक्वेस्ट केली की सर प्रोग्राम संध्याकाळी आहे, पुन्हा त्यांनी वेळ काढून प्रदर्शनासाठी हजर झाले, बोगडे सर आपण आलात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संदीप पोद्दार सर, सरांचं कौतुक एवढं करावं असं वाटतं की या गॅलरी बरोबर आम्हाला इथे रांगोळी चित्र काढण्याची गरज नाही पडली, सगळी सुविधा पीएनजीच्या माध्यमातून इथे उपलब्ध आहे, आणि एवढं मोठं व्यासपीठ सगळ्या कलावंतांसाठी विनामूल्य त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे खरंच फार सरांचे उपकार आहेत असं म्हणायला हरकत नाही।
त्यामुळे मी सर तेच गाडगीळ परिवाराचे खरंच मनस्वी आम्ही आभार मानतो की त्यांनी एवढी चांगली संधी कलावंतांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर इथे काही चित्रकार मंडळी आहेत, त्याच्यानंतर कैलास गोपीसाबे आहेत, ज्ञानेश्वर शेंडे सर आहेत, सुनील महाजन सर आहेत, गोरखवाणी सर आहेत, त्याच्यानंतर आमचे पिका पाटील सर आहेत, गुरुवारचे आमचे कोल्हे सर आहेत, राजूबा विस्कर सर आहेत, भरपूर मोठी आमची टीम आहे ज्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. आणि एका शब्दाने सगळेजण इथे उपलब्ध झाले. म्हणजे मी सांगतो ना सर की हा प्रोग्राम माझा 100% सक्सेसफुल झाला असं मला म्हणायला आनंद वाटेल.